धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी माझी काहीच हरकत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार हे बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या त्यांनी छावणीवर जाऊन जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या त्यांनी छावणीवर जाऊन जाणून घेतल्या. आतापर्यंतच्या दुष्काळामध्ये सगळ्यात भयंकर हा या वर्षीचा दुष्काळ आहे. या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेताना एका शेतकऱ्याने पवार साहेबांना सांगितलं की हे मुख्यमंत्री देवबाप्पा जनतेसाठी काहीच करत नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या खुर्चीवर बसून कुठलंच काम करत नाही. त्यांच्या कामापेक्षा सरस काम विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांचं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यास मुख्यमंत्री करावे अशी अपेक्षा एका सामान्य वृद्ध शेतकऱ्याने केली असता धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी माझी काहीच हरकत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यामधील नवगणी राजुरी येथील छावणीवरील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना जाहीरपणे शरद पवार यांनी हे सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होतील याचे सूतोवाच पवार साहेबांनी बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये दिला आहे. त्यांनी एक वेळ दोन वेळेस तीन वेळेस कर्ज माफ करणार. आता मला एवढी सांगायची विनंती साहेब, 17 किलो वाला चारा येतो, 15 किलो चारा गावरान जाणाऱ्याला कुठतो पण गणेशाला पोरत नाही. रात्रभर जाणारं वर्ड ते त्याचा दोष कोणाला अजून मी सांगत नाही. आपण इथं आला, आपण इथून जसा आला तसं मुंबईला जा. मुंबईला जाऊन देवपाला सांगा गावातली अशी परिस्थिती. देवबाप्पा कोणाचं ऐकत नाही. अवघे जर महाराष्ट्राचे पंतप्रधान देशाचे असले तरी 12 महिला जाते कशासाठी जाते. आजाला असायला 82 वर्ष वय आहे तुमचं. आज त्यांचं वय 82. देवा तुमच्या हाताने काही नाही असला मुख्यमंत्री करा. दोन भाऊ सारखा मुख्यमंत्री धरा ना. आज उलटा आलेलंय. अहो तुम्ही 156 सभा केल्या, मला 31 सभा करून दे. एवढे बोल माझं सांगतो आणि सगळे आले साहेब एवढं. आणि शेतकऱ्यावरच कर्ज ना तीनदा केलंय. जसा आपण एवढे बार शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं तुमचं काम आहे. आजी बाप तुम्ही आमचे आम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही. तुम्हाला काही करून ते कर्ज माफ करायला हवं. शेतकरी तुम्हाला आशीर्वाद दिले असं राहणार नाही. मुके जनावर तुम्हाला आशीर्वाद देणार असं राहणार नाही. गणपतीचा राजुरीचा आहे ना 110 वर्ष 10 महिने 10 मिनिट तुम्हाला आयुष्य दिले असं राहणार नाही. एवढं माझं